हे बघा हे आमचे आत्या आहेत. आता आता आत्या निघालेले आहेत, उशीर पण झालेले. आता निघालेत. बाबांनाच वाटते नाही जाव आत्याने, है ना बाबा? बाबांनाच कर म्हणायच. माणसं असल्या कर्माचे बाहेरची झाले काय. आमच्या आत्या 2-3 दिवस राहिले होते. असं घ्या, मी तर असतो की बाबां पशी इथं जेवा येते. मी जेवायला बाबां बाबांच्या असं आहे का? नाही बोलले सारखं कर्माना पोरग तर येतं सारखंच. मग त्यांच्यात पशी असत काय जेवायचं म्हणलं तरी आम्ही इथं येतो का बाबा? आता 2-3 बऱ्या तर झाले. इथं बाबा झोपल्यास इथे येतो बरं आपलं जेवायला. दोघांना पण पाय बाबाला जाऊन देऊ वाटत नाही, हात्याला ना हात्याला जाऊ वाटत नाही. आत्या परत या बरं 15 दिवसांनी. तुम्ही लवकर येईल, लवकर येईल, लवकर 2-4 दिवसांनी. एकदा त्यांना कर्म नाही आहे, कर्मच नाही, दोघाला कर्मच नाही. तुमच्यासाठी मी हलकं आणलंय. पैसा आहे, कापड आहे, सगळं मस्त बर का. तुमच्यासाठी हलकं आणलंय. आंघोळ केल्या, आंघोळ केलं. बरं बरं चालतंय. दोघार नव्हतं आणलं तिकडून, टाइम नव्हतं आम्हाला आणाय. आता आणलं मी आणलं तर पोत आलं कापड. कापड सारी सारी कापड सगळं आहे. पण समाधानी वाटाना. बाहेरची माणसं आली तर रोज अजून करणार. इथे मस आहे सगळी. दोन ते काय इंचीच आहे माझ्यापाशी. दोन ते इंच तिला पण जरा दोतार हलके घालायची जडणार घालू. जीवाला श्वासन आता आऊ हलकी येता का इकडे मी धरू का तुम्हाला? आणि हे आहेत आमचे तुषार भाऊ. हाय हॅलो, काहीतरी आहे का नाही तुमचं? एकदम शांत शांत. काय आई आरत फिरून दोघी ननंद भाऊ जाय. आता गावातून मस्त पैकी काय अन्ना आले इकडून वज घेऊन. आता खायला का थोड लागते काय गुरांना? गुरांना का थोड लागते काय खायला? अन्नाने आधी बी उजी आणून टाकलं तिथं, म्हणून ते अन्न गेलं तसं.